हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आपण वैवारी हा टॉपिक आता कव्हर करणार आहेत. ओके, वैवारी. आता या वैवारीमध्ये काय कव्हर करणार आहे आपण? गुणोत्तर प्रमाणमध्ये आज आपण पहिला टॉपिक कव्हर करतोय. त्या वैवारीचं गुणोत्तर प्रमाण असं दिलं असेल गुणोत्तराच्या रिलेटेड, तर ते आपण कव्हर करणार आहे. म्हणजे कसं, पहा आता काय दिलेलं आहे, प्रश्न पाहूया, त्याच्यापासून सुरुवात करूया. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही अजूनही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करायचा प्रयत्न करा. ओके, आपला आजचा पहिला प्रश्न येतो तो म्हणजे अजय आणि विजय यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले 3:5. ओके, परत म्हटले 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय होईल, 6:11 होईल. तर त्या अजयचं आजचं वय काढा. जेव्हा अशा प्रकारे दोन गुणोत्तरं दिली जातात, जेव्हा अशा प्रकारे तुम्हाला दोन गुणोत्तरं दिली जातात, तेव्हा तुम्हाला एक बेसिक गोष्ट अगोदर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ते गुणोत्तरं मांडायची कशी. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक्स मानून सोडवू शकता, पण मी म्हणेन गणित अभ्यास करत असाल तर ती पद्धत वापरायची नाही. मी तुम्हाला डायरेक्टली उत्तर काढायची पद्धत सांगतो. काय करायचं अगोदर एक्सप्लेन करतो मी. अगोदर बेस लक्षात घ्यायचा. हा काय करायचा, बेस आहे. बेस म्हणजे काय, हे आजच्या वयाचं गुणोत्तर आहे. हे आजच्या वयाचे गुणोत्तर आहे. ओके, आजच्या वयाचं गुणोत्तर बेसला मांडायचं. ह्याच्यावर काय येणार, पूर्वीच्या वयाचं गुणोत्तर दिलं असेल, पूर्वीच्या वयाचं गुणोत्तर दिलं असेल तर ते वर मांडायचं, हे आजच्या वयाच्या गुणोत्तराच्या वर. आणि नंतरच्या वयाचं गुणोत्तर दिलं असेल तर ते खाली मांडायचं, नंतरच्या वयाचं गुणोत्तर दिलं असेल तर ते खाली मांडायचं. ओके, म्हणजे आता दिलेलं गुणोत्तर बघा, अजय व विजय यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर तुम्हाला किती दिले, 3:5 दिले. बरोबर दिले की नाही, 3:5. मग आता काय करायचं, अजय विजय यांचं 3:5 दिले ना, तर पहिले गुणोत्तर इथं मांडून घ्यायचं, 3:5. ठीक आहे, पहिलं गुणोत्तर मांडलं. हे काय होतं, आजच्या वयाचं गुणोत्तर. हे काय होतं, आजच्या वयाचं गुणोत्तर होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हटलंय, 6 वर्षानंतर त्यांच्या वर्षानंतर म्हणजे नंतरचं गुणोत्तर दिले. किती दिले, 6:11. तर ते गुणोत्तर 3:5 खाली बरोबर मांडून घ्यायचं. का खाली मांडलं, कारण इथं म्हटलंय ना, हे बेसला मांडलेलं असतं वया आजच्या वयाचं. खाली नंतरच्या वयाचं असेल तर खाली मांडायचं, पूर्वीच्या असेल तर वर मांडायचं. नंतरचं दिलंय म्हणून मी काय केलं, हे नंतरचं गुणोत्तर आहे, त्या आजच्या वयाच्या गुणोत्तराच्या खाली काय म्हटलं, खाली मांडलं. ओके, नंतरच्या वयाचं गुणोत्तर दिले. मग हे सोडवायचं कसं, तर सुरुवातीला तुम्ही ना ह्याचं एक भाग काढायची, एका भागाची किंमत तुम्हाला काढावी लागते. एका भागाची किंमत म्हणजे तुम्हाला कसं करायचं ते सांगतो. आता कसं करायचं, तर ह्याच्यामध्ये काय करायचं, ह्या दोघांचा त्रिकस गुणाकार, म्हणजे 11 गुणवले 3 आणि 6 गुणवले 5 यांचा त्रिकस गुणाकार करून त्यांच्यातला पॉझिटिव्ह डिफरन्स घ्यायचा. पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह साईन येऊ द्यायचं नाही. म्हणजे 11 गुणवले 3 आणि 6 गुणवले 5, 11 त्रिक 33, 11 त्रिक 33 आणि 6 गुणवले 5 म्हणजे 30. म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स घेतला, म्हणजे वजाबाकी घेतली. बरोबर, हे त्रिकस गुणाकार करायचा आणि एकमेकांची त्यांच्यातून वजाबाकी घ्यायची. वजाबाकी शक्यतो पॉझिटिव्ह राहिली पाहिजे, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान अंक वजा करायचा. ओके, यानंतर इज इक्वल टू लिहायचं, इज इक्वल टू. आता काय म्हटले इथं, 6 वर्षानंतर म्हटले म्हणून 6 इथं लिहायचं. इथं 6 वर्षापूर्वी दिलं असतं तरी आपण 6 लिहिलं असतं. 7 वर्षानंतर म्हटलं असतं तर इथं 7 घेतलं असतं. हे केल्यानंतर काय करायचं, ब्रॅकेटमध्ये हे जे खालचे दोन्ही संख्या आहे, दोन्ही अंक आहेत, म्हणजे 6 आणि 11 यांच्यातला वजाबाकी घ्यायची. यांच्यातली काय घ्यायची, वजाबाकी, म्हणजे 11 वजा 6 असेल. ही स्टेप ज्याला समजली त्याला गणित आलं म्हणून समजा. ही स्टेप म्हणजे काय म्हणतोय मी, पहिल्यांदा त्रिकस गुणाकार केला ह्या दोघांचा. ठीक आहे, 11 त्रिक 33 इथं आणि -30 दोघातला डिफरन्स गुणाकार 6 5 30, 11 त्रिक 33 यांच्यातली वजाबाकी घेतली. इज इक्वल टू हे 6 म्हणजे काय, 6 म्हणजे हे जे 6 वर्षाचं गुणोत्तर म्हटले ना, 6 वर्षानंतर ते हे म्हणजे 6 आहे. आणि 11 आणि 6 हे काय, तर खालचं जे गुणोत्तर असतं त्याच्यातली वजाबाकी घ्यायची, 11 वजा 6. ज्यांना हे समजलं त्यांना उत्तर आल्यासारखं जमा आहे. 11 33 मधून 30 गेल्यानंतर किती राहतं, 3 राहतं. आणि 6 गुणले 11 ने 6 गेल्यानंतर किती राहतं, 5 राहतं. बरोबर, 11 ने 6 गेल्यानंतर 5, म्हणजे 3 = 6 5 30. म्हणजे इथं काय झालं, हे 3 म्हणजे काय आहे तुमचं, तर 3 म्हणजे तुमचे 3 भाग आहेत. हे 3 म्हणजे काय आहे, तर तुमचे 3 भाग आहेत. ओके, हे 3 म्हणजे काय आहे, 3 भाग आहेत. म्हणजे 3 भागाची किंमत, 3 भागाची किंमत ही तुमची 30 आली आहे. याचा अर्थ एका भागाची किंमत काय होईल, एका भागाची किंमत काय होईल, 30/3 होईल. म्हणजे एका भागाची किंमत तुमची होईल 10. बरोबर, 3 भागाची किंमत 30 आहे, याचा अर्थ एका भागाची किंमत 10 होईल. 30/3 करावं लागेल ना. ओके, मग एका भागाची किंमत 10 आहे. आता तुम्ही जर गणितामध्ये बघितलं, ओके, दिलेल्या गणितामध्ये बघितलं, काय दिले तुम्हाला, अजय आणि विजय यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले ना, 3:5. ओके, अजय आणि विजय यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले. मग मी मांडताना असं मांडून घेतो म्हणजे तुम्हाला आणखी कळेल, अजय आणि विजय यांचं आजच्या वयाचं गुणोत्तर काय, 3:5. ठीक आहे, आणि विचारलंय काय तुम्हाला, अजयचं आजचं वय काढा.
अजयचा चौय काढा म्हटले बरोबर, मग अजयचे भाग किती आहेत इथं, अजयचे भाग किती आहेत, तर भाग आहेत तीन. ओके, आताच आपण काढलं होतं तीन भागाची किंमत किती आहे, तीस, म्हणजे अजयचं आजचं वय किती झालं, तीस झालं, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक तीन, अजयचं आजचं वय किती झालं, तीस झालं बरोबर. आणि विजयचं वय, त्यानंतर काढलं विजयचं, विजयचं वय किती येईल, पाच भाग आहेत, विजयचे भाग किती आहेत, पाच, म्हणजे विजयचं वय काय येईल, विजयचं वय काय येईल, एका भागाची किंमत दहा आहे, म्हणजे दहा गुणुले पाच, म्हणजे दहा पाचची पन्नास, विजयचं वय येईल पन्नास, संपलं. ओके, आलं लक्षात, म्हणजे तीस आणि पन्नास झालं, समजलं का? ओके ठीक आहे, तर हे तुमचं उत्तर असणार आहे, अशा पद्धतीनं सोडवायचं डायरेक्टली. आता हे तोंडी पण करता येत. ओके, आणखी एक एक्झाम्पल घेऊन समजावून सांगतो. पुढचा प्रश्न आहे, दिलेला काय आहे, आपण अजय अ व ब यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले तीना सात तीना चार, सात वर्षानंतर म्हटले त्यांच्या वयाचं गुणोत्तर होईल चारास पाच, म्हणजे आजच्या वयाचं गुणोत्तर अगोदर मांडून घ्यायचं, हे तीनास चार मी अगोदर मांडून घेतलं, ठीक आहे, त्यानंतर सात वर्षानंतर, म्हणजे आजचं वय बेसिकला झालं आजचं, नंतरचं दिलं तर खाली मांडायचं, नंतरचं दिलं तर खाली मांडायचं हे, आणि पूर्वीचं दिलं असेल पूर्वीचं वयाचं गुणोत्तर ते वर मांडायचं, आजच्या वयाच्या वर मांडायचं. आता तीनास चार हे आजचं वय, सात वर्षानंतर म्हटले, नंतरचं वय म्हटलं की ते गुणोत्तर काय करायचं, त्याच्या खाली मांडून घ्यायचं बरोबर, काय करायचं खाली, म्हणजे हे तीनास चार आणि हे काय आहे चारास पाच, असे एकमेकांना तिथं मांडून घेतलं. हे घेतल्यानंतर स्टेप झाली जवळजवळ तिरकस गुणाकार करायचा, चारी त्रिकोण पाच त्रिक पंधरा, चारी चौक सोळा, म्हणजे सोळा वजा पंधरा हे तर घेतलं मी, ठीक आहे, सोळा वजा पंधरा हे तर मी काय केलं ते घेतलं. हे झाल्यानंतर इज इक्वल टू काय करायचं, किती वर्षानंतर म्हटलंय ते लिहून घ्यायचं, किती वर्षानंतर म्हटलंय सात, म्हणून मी काय केलं इथं सात लिहून घेतलं, काय केलं सात लिहून घेतलं. आणि जे शेवटचे दोन गुणोत्तर आहे शेवटचं, तर हे किती महत्वाचं आहे तुम्हाला कळालं असेल, हे नंतरचं जर वर मांडलं असतं तर काही ठिकाणी व्हॅल्यू बदलते, त्यामुळं हे ह्या पद्धतीनं हे लपलं, बेसिक कन्सेप्ट हा लक्षात ठेवायचा. सात घेतलं, पाचातनं चार गेलं, पाच वजा चार म्हणजे एक येते, सोळातनं पंधरा गेलं एक राहिलं, इज इक्वल टू सात हेच एक, म्हणजे एक राहिलं, म्हणजे एक, हे एक म्हणजे काय आहे तुमचं, एक भाग आहे, एक म्हणजे काय आहे तर एक भाग आहे, म्हणजे एका भागाची किंमत किती आहे सात. ओके, विचारले काय, अ आणि ब यांचं आजच्या वयाचं गुणोत्तर काढता येते, मग अ आणि ब यांचं आजच्या वयाचं गुणोत्तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये दिले, किती दिले तीनास चार बरोबर, तीनास चार दिले, म्हणजे याचा अर्थ एका भागाची किंमत सात आहे. मग आता या गणितामध्ये जर तुम्ही बघितलं तर अजयचे भाग किती आहेत, अजयचे भाग किती आहेत तीन आहेत, अजयचे भाग किती आहेत किंवा अजय म्हणजे ए म्हणतोय आपण, एचे भाग किती आहेत तीन आहेत, म्हणजे एका भागाची किंमत सात आहे, तर तीन भागाची किंमत किती, तर तीन भागाची किंमत येणार तीन गुणुले सात, म्हणजे अजयचं वय येणार एकवीस. बचं काढायचं म्हटलं असतं तर एका भागाची किंमत आहे सात, म्हणजे बचे भाग किती आहेत, बचे भाग किती आहेत चार भाग आहेत बरोबर, म्हणजे चार भागाची किंमत काय येणार, चार गुणुले सात, म्हणजे चार सत्त अठ्ठावीस, म्हणजे बचं जर वय विचारलं असतं तर ते अठ्ठावीस झालं असतं, अच विचारले म्हणजे ते एकवीस येईल. समजलं का, सिंपलची पद्धत आहे. ओके, आणखी एक एक्झाम्पल घेऊया, अ आणि ब. ओके, अ आणि ब हे नको हे एक्झाम्पल घेऊ का, तर आता पूर्वीच्या वयाचं गुणोत्तर दिले, दोन वर्षापूर्वीचं दिले ना, त्यामुळे ते घेऊ. आता आपलं काय बेसिक होतं, अगोदर आत्ताचं वय किंवा आजचं वय अगोदर मांडायचं, त्याच्या वर असेल तर पूर्वीचं वय दिलं तर वर गुणोत्तर वर मांडायचं, नंतरचं दिलं तर ते खाली गुणोत्तर मांडायचं, आणि त्या पद्धतीनं सोडवायचं, ही आपली पद्धत होती. काय दिले, सीता आणि गीता दिले, यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिले, सहाच पाच, आजच्या गुणाचं वय तर म्हणजे सहाच पाच मी इथं मांडून घेतलं, ठीक आहे, सहाच पाच आजच्या वयाचं गुणोत्तर दिले ना, ते मी इथं मांडून घेतलं. दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर, पूर्वी म्हटले, पूर्वी किती होतं पाचास चार, दोन वर्षापूर्वी म्हणजे आजचं गुणोत्तर इथं बेसला, पूर्वीचं कुठं जाणार, वर जाणार, याचा अर्थ मला पाचास चार कुठं मांडून घ्यायचंय, या ठिकाणी मांडून घ्यायचंय, पाचास चार कुठं मांडून घ्यायचंय, या ठिकाणी का मांडलं, तरी पूर्वीचं दिले ना, दोन वर्षापूर्वी, पूर्वी म्हटलं की आजचं वय गुणोत्तर ज्या ठिकाणी मांडतो त्याच्या वर मांडायचं असतं पूर्वीचं. ओके, पूर्वीचं गुणोत्तर म्हणजे काय, आजचं ज्या ठिकाणी मांडलं जातं त्याच्या वर पूर्वीचं गुणोत्तर मांडलं जातं, म्हणून मी पूर्वीचं वर मांडून घेतलं आणि नंतरचं खाली येणार. मग आता हे सॉल्व्ह करायचं आहे, सॉल्व्ह करताना कसं होईल, तुम्हाला सिम्पलचं आहे, सॉल्व्ह करताना कसं होईल, हे पाचास चार आणि चारास पाच, सहाच पाच, म्हणजे त्रिकस गुणाकार करा, पाचा पाचा पंचवीस, सही चौक चोवीस, म्हणजे पंचवीस वजा चोवीस, पंचवीस वजा चोवीस, इथं काय घ्यायचं, वर्षापूर्वीचं दिलं असेल, वर्षानंतरचं दिलं असेल तर त्या गोष्टी इथं घ्यायच्या, इथं दिलंय की दोन वर्षापूर्वी, म्हणून दोन मी आहे असं घेतलं, ठीक आहे. आणि इथं काय करायचं, जे छेदाच्या दोन्ही गुणोत्तर आहेत त्या गुणोत्तरांची काय करायची, वजाबाकी, शेवटचं जे दिलेलं आहे सहा वजा पाच करायचं, सहा वजा पाच. ओके, म्हणजे पंचवीस वजा चोवीस म्हणजे एक, इज इक्वल टू दोन, सहा वजा पाच म्हणजे त्याचा अर्थ होतो एक, म्हणजे एक एक हे काय आहे, एक
एक ही इथं काय आलंय, एक भाग आलाय. म्हणजे एका भागाची किंमत तुमची किती आली आहे, दोन आली आहे. आता सीता आणि गीता यांचं वयाचं गुणोत्तर जर बघितलं तुम्ही, सीता आणि गीता यांच्या वयाचं गुणोत्तर जर बघितलं तर ते आहे 6.5. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कळेल की सीताचे भाग किती आहेत, सीताचे भाग किती आहेत, 6 आहेत. म्हणजे सीताचे भाग 6 आहेत, एका भागाची किंमत 2 आहे, एका भागाची किंमत 2 आहे. म्हणजे सीताचं वय काय होईल, 6 × 2 होईल, 6 × 2 = 12. म्हणजे सीताचं आजचं वय किती असणार आहे, 12 असणार आहे. सीताचं आजचं वय किती असणार आहे, 12. गीताचं काढलं तर गीताचे भाग किती आहेत, 5 आहे. ओके, गीताचे भाग किती आहेत, 5 भाग आहेत, बरोबर ना. गीताचे भाग किती, 5. एका भागाची किंमत किती आहे, 2 आहे. म्हणजे 5 भागाची किंमत काय होईल, 5 × 2, म्हणजे गीताचं वय काय होईल, 10. म्हणजे हे तोंडी सुद्धा करता येतं फास्टली. जेव्हा तुमचा सराव होतो ना, सराव, तर तुम्ही हे तोंडी सुद्धा सोडवू शकता. तर या टाईपच्या प्रश्नाला आयोगाला विचारलं जातं, या टाईपच्या प्रश्नाला एक्स मानून सोडवायचं नाही. जेव्हा दोन गुणोत्तर दिली जातील, आजचं वयाचं गुणोत्तर किंवा पूर्वीचं किंवा नंतरचं, तर ते वय सोडवता येतं. ओके, समजलं. ठीक आहे, आणखी एक गणित पाहूया. आता हे गणित घेऊया. हे गणित काय म्हटले, अ आणि ब दिले, आजच्या वयाचं गुणोत्तर 6.35 आहे, 6 वर्षानंतर त्यांचं 6.11 होईल, तर आजचं वय काढा असं म्हणतो. ओके, ते गणित झालं होतं, हे गणित पाहूया. आकडेवारी तीच येते. हां, ठीक आहे, हे गणित पाहूया. इथं काय दिले, अ आणि ब. ओके, अ आणि ब यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर काय दिले, 4.5 दिले. अ आणि ब यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 4.5 दिले. इथे शब्द काय वापरलाय, 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर वापरला, 5.6 होईल. 8 वर्षानंतर म्हटलं की ते खाली मांडायचं, वर्षानंतर. इथं 8 वर्षापूर्वी असतं तर हे गुणोत्तर मी वर मांडलं असतं आणि मग सोडवलं असतं. ओके, ते फॉर्म्युला चुकायचं नाही. मग आता काय होतं, तिरकस गुणाकार, 5 5 25, 6 4 24 आहे असं राहिलं, इज इक्वल टू 8 वर्षानंतर म्हटले म्हणून ते वर्षानंतर घेतलं. शेवटच्या 2 गुणोत्तराची वजाबाकी घ्यायची, म्हणजे 6 + 5 करायचं, मोठ्या संख्येत ना लहान संख्या वजा करायची ना. तर 25 + 24 म्हणजे 1, इज इक्वल टू हे 8 आहे असं, 7 + 5 गेलं म्हणजे 1. म्हणजे 1 म्हणजे काय आला तुमचा, 1 भाग आला. 1 म्हणजे काय आला तुमचा, भाग आला. म्हणजे एका भागाची किंमत येते 8. एका भागाची किंमत काय येते, 8 येते. इथं दिलेलं काय, अ आणि ब यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले ना. अ आणि ब जे आहे यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले, काय दिले, 4.5. म्हणजे अ चे भाग किती आहेत, 4 आहेत, ब चे भाग किती आहेत, 5 आहे. तुम्हाला विचारलंय काय की अ चं वय काढा, तर अ चे भाग किती आहेत, 4 आहेत. म्हणजे अ चे भाग किती झाले, 4 भाग. ओके, एका भागाचं किंमत आहे 8, म्हणजे 4 भागाची किंमत काय होईल, 4 × 8 = 32. म्हणजे अ चं वय जे होईल ते 32 होईल. ब चं विचारलं असतं तर ब चं काय झालं असतं, भाग किती आहेत, ब चे 5 आहेत. म्हणजे ब इज इक्वल टू 5 भाग. ओके, एका भागाची किंमत आहे 8, म्हणजे 5 भागाची किंमत झाली असती 8 × 5 = 40. म्हणजे अ चं विचारलं, याचा अर्थ 32 उत्तर असणार, हे म्हणजे ब चं वय असणार, हे म्हणजे ब चं वय. तसं विचारलं तर तेही काढता येतं. ओके, ही पद्धत काय आहे, तर ही पद्धतीने ट्रिक, ही काय आहे, ट्रिक. या ट्रिकनुसार जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला उत्तर लगेच काढता येतं. ओके, अशाच महत्त्वाच्या ट्रिकसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ट्रिक आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, दुसरं म्हणजे अनअकॅडमी लर्निंग ॲप. अनअकॅडमी लर्निंग ॲपवर आपण दररोज स्पेशल क्लास घेतोय, अनअकॅडमी लर्निंग ॲपवर. ठीक आहे, स्पेशल क्लास असे आहेत की ते तुम्हाला फ्री आहेत, माझे लाईव्ह क्लास होत आहेत. ओके, अनअकॅडमी लर्निंग ॲपवर फ्री क्लासेस होत आहेत, हे लाईव्ह क्लासेस आहेत. तुम्ही लाईव्ह क्लासला सुद्धा जॉईन होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करावं लागेल. ते कसं डाउनलोड करायचं, त्याबाबतचा एक छोटासा व्हिडिओ दिलाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याची लिंक पण शेअर केली आहे. दुसरं म्हणजे टेलिग्राम चॅनल माझा जो आहे, त्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. माझा जो टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनल आहे एमपीएससी ट्रिक्स नावानं. काय नावानं, एमपीएससी ट्रिक्स. तुम्ही जेव्हा टेलिग्रामवर जाईल तेव्हा एमपीएससी ट्रिक्स असं सर्च करायचं, त्याच्यामध्ये 20,000 एवढे सबस्क्रायबर तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. तिथं जाऊन जॉईन व्हा, तिथं लेटेस्ट अपडेट आणि इतर गोष्टीसाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. त्याला अटॅच असणारा आपला ग्रुप पण आहे, टेलिग्रामचा ग्रुप. त्याच्यावर जवळ 1600-1700 पोरं आहेत. तुम्हाला तिथं काय अडचणी, कुठल्या नोट्स, त्या सर्व गोष्टी तिथं पाहायला मिळतील. तर नक्की याचा फायदा घ्या. टेलिग्राम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या टेलिग्रामची लिंकसुद्धा मी देतोय. तर लेसन जर आवडलं तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.